संभाजी भिडेंना वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। खामगावमध्ये भिडेंचा कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच हे काळे झेंडे दाखवण्यात आले। वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। खामगाव इथं व्याख्यान सुरू होण्या अगोदरच वंचितच्या कार्यकर्त्यांनी या सभेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। भिडे यांचा व्याख्यान खामगावमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याच व्याख्यानाच्या दरम्यान हा सगळा गदारोळ झाला। नेमकं काय झालं कार्यक्रमाच्या ठिकाणी, डॉक्टर संजय महाजन आपल्याला माहिती देतील। संजय। नक्कीच कविता, आज संभाजी भिडे यांचं खामगाव येथे 5 वाजता व्याख्यान आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी आयोजित केलेला हे कार्यक्रम आहे। संभाजी भिडे यांनी अमरावती, यवतमाळ आणि अकोला येथे जे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्याचा आज सकाळपासून खामगाव शहरात विविध संघटना निषेध करतायत, कुठं आंदोलनं करतायत, तरीही संभाजी भिडे यांचं हे व्याख्यान आता आयोजित करण्यात आलेलं आहे। संभाजी भिडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, व्याख्यान हे आता थोड्या वेळात सुरू होणार आहे। त्याच दरम्यान काल वंचितने ही सभा उधळून लावण्याचा इशारा सुद्धा पोलीस प्रशासनाला दिला होता आणि त्यानुसार संभाजी भिडे हे व्याख्यानस्थळी पोहोचता क्षणी वंचितचे 10 ते 15 कार्यकर्ते हे हातात काळे झेंडे घेऊन या ठिकाणी पोहोचत आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। संभाजी भिडे यांचा निषेध केला त्यांनी आणि पोलिसांनी यावेळी मात्र तात्काळ हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। याला प्रत्युत्तर म्हणून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली। दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते हे घोषणाबाजी करत होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती हाताळत नियंत्रणात आणली आणि त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे। कविता। धन्यवाद संजय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।